नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला कालभैरवाची जयंती साजरी केली जाते यावर्षी ही जयंती सत्तावीस नोव्हेंबर शनिवारी येत आहे म्हणूनच याच निमित्ताने आज आपण जाणून घेणार आहोत भैरवनाथांची कथा मित्रांनो भैरवनाथांची उत्पत्ती कशी झाली या संदर्भातील कथा स्कंदपुराणात सांगितली आहे मेरू पर्वतावर ब्रह्मा व देवदेवता बसले असता ऋषींनी विचारले आपल्यामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण प्रश्न ऐकताच ब्रह्मदेवाच्या अंगात अहंकार शिरला ब्रह्मा म्हणाला या दृश्यमान चराचर सृष्टीला निर्माण करणारा मीच आहे मीच आहे या सृष्टीचा पालन करता ते ऐकून भगवान श्रीनारायणाचे वंश ऋतू म्हणाले हे ब्रह्मा जे कधीच शक्य होऊ शकणार नाही असे वक्तव्य तू करीत आहेस या जगाचा खरा निर्माता पालन करता मीच आहे मी आहे म्हणूनच तू सृष्टी निर्माण करू शकतोस मीच खरा सर्वांचा स्वामी आहे परमतत्व नारायण आहे त्यामुळे मीच सर्वश्रेष्ठ आहे ब्रह्मा आणि ऋतूंमधला वाद वाढत राहिला शेवटी दोघे वेदमुनींकडे गेले एक एक वेदमुनी आपले मत सांगू लागले ऋग्वेद म्हणाले सर्व प्राणीमात्रात ज्याचा प्रादुर्भाव असतो जो सर्वात सामावलेला असतो तोच खरा मोठा यजुर्वेद म्हणाले ज्याच्यामुळे योग प्राप्त होतो असा एकमेव शंकरच सर्वश्रेष्ठ सामवेद म्हणाले सर्व विश्व ज्याच्यामुळे प्रकाशमान झाले आहे असा एकमेव योगीराज त्रिंबकच सर्वश्रेष्ठ आहे अथर्ववेद म्हणाले भक्ताच्या साध्या साधनेवरही प्रसन्न होऊन त्याचे दुःख दूर करून जीवन सुखी करणारा कैवल्यधाम भगवान श्री शंकरच श्रेष्ठ आहे चारही वेदमुनींचे ऐकून घेतल्यावर ब्रह्मा अधिकच संतप्त झाला ब्रह्मा म्हणाला जो भस्मांकित आहे ज्याच्या डोक्यावर जटा आहेत वाहन बैल आहे असा शंकर श्रेष्ठ होऊच कसा शकतो खरा परमात्मा मीच आहे दोघांमधील वाद संपेना दोघांचा श्रेष्ठतेविषयीचा वाद वाढत असताना एक वेगळाच चमत्कार घडू लागला दोघांमध्ये एक तेजस्वी ज्योत निर्माण झाली त्यात एक आकृती दिसू लागली ती आकृती पाहून ब्रह्माचे पाचवे मस्तक क्रोधित झाले ते म्हणाले हा आमच्यामध्ये कोण आला त्या आकृतीचे बालकरूप झाले त्या बालकाचे ब्रह्माने रुद्र नाव ठेवले ब्रह्माने अहमपणाने त्याला सांगितले तू माझ्या डोक्यातून निर्माण झाला आहेस आणि म्हणून तुझे रक्षण मीच करणार ब्रह्मातील अहंकार पाहून त्या बालकाने भैरवनाथाचे रूप घेतले ब्रह्मा त्यास म्हणाला तुला काळही बिऊन राहील आणि म्हणून ब्रह्माने त्याला काळभैरव असे नाव दिले ब्रह्माने काळभैरवाला वरच दिला तू काशीपुरी येथे जाशील आणि जो पाप करेल त्याला दंड करशील काशीवासियांसाठी चंद्रगुप्ताऐवजी तुलाच काम करावे लागेल काल भैरवनाथाने ब्रह्माने सांगितल्याप्रमाणे केले मात्र ब्रह्माच्या ज्या पाचव्या मस्तकाने शिवाची निंदा केली ते मस्त काल भैरवाने आपल्या हाताच्या बोटाच्या नखाने कापून टाकले आणि त्याची जाणीवही ब्रह्माला करून दिली आणि मग ब्रह्माला कळून चुकले की आपल्यापेक्षा खरा श्रेष्ठ शंकरच आहे ब्रह्माने शंकराची स्तुती करायला सुरुवात केली विष्णूही प्रकटले त्यानेही स्तुती केली ब्रह्मा विष्णूच्या स्तुतीने शंकर प्रसन्न होऊन त्याने दोघांना अभय दिले ब्रह्महत्येचे म्हणजेच ब्रह्माच्या पाचव्या मस्तकाची भैरवनाथाने हत्या केली हे पातक फेडण्यासाठी भगवान शंकराच्या आज्ञेनुसार भैरवनाथाला हाताला कपोल घेऊन तिन्ही लोकात हिंडावे लागले व मगच काशीत आगमन करावे लागले काशीत आगमन होताच त्याच्या हातातील कपोल खाली पडले त्याच जागेला कपोल मोचन असे नाव देण्यात आले काशीपुरीला तेव्हापासूनच भैरवनाथाला कोतवाल म्हणून नेमण्यात आले त्याच्यावर काशीवासियांवर दंड देण्याचे अधिकार सोपवण्यात आले आणि तेव्हापासूनच श्री काळ भगवान श्री शंकराचा अवतार मानण्यात येऊ लागले मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला पूर्ण लाभ मिळेल माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा